नमस्कार, मी रचना विचारे, हेल्थ टाइम या आमच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज एक खूप वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्या सोबत आलेलो आहोत. आमचा विषय आहे कामसमस्या, समुपदेशन आणि औषधोपचार, आणि त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कामसमस्या तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर राजेंद्र साठे. सर नमस्कार, खूप खूप मनापासून स्वागत तुमचं आजच्या कार्यक्रमात. वेगळा विषय आहे पण सर आपल्याला याबद्दल बोलायचं आहे निश्चितपणे. अनेक पेशंटसोबत सर मनमोकळ्या चर्चा करत असतात आणि त्यामुळे काम समस्या सोडवण्यास मदत सुद्धा होते. 1996 पासून त्यांच्या मॅरी या संस्थेने लैंगिक शिक्षण करणं, सेक्स संशोधन करणं, पुस्तक प्रकाशित करणं असं कार्य सुरू ठेवलंय. हस्तमैथुनाबद्दलचं हितगूज, कामतंत्र, प्रेमतंत्र ही पुस्तकंही त्यांची विशेष गाजली आहेत. मनात भीती बाळगून सल्ला घेणं टाळण्यापेक्षा योग्य वेळी सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊन सल्ला घेतला तर संपूर्ण आयुष्य बदलून जातं. नेमकं कसं हे आयुष्य बदलून जातं हेच खरं तर आज आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच आजचा आमचा विषय आहे जो आहे कामसमस्या, समुपदेशन आणि औषधोपचार. प्रत्येकालाच खरं तर कामसमस्या जाणवत असते. असं नाही आहे की वयानुरूपच माणसामध्ये ही कामसमस्या निर्माण होते. वय तुमचं कोणतंही असो, प्रत्येकाच्या मनात खरं तर कामसमस्या म्हणजे काय, काय असू शकतात त्याचे दुष्परिणाम, किंवा काय असू शकतात त्याचे औषधोपचार आणि समुपदेशन नक्की कसं घ्यावं, अशा खरं तर अनेक घटनांनी आपण गोंधळूनसुद्धा जाऊ शकतो. पण तुम्ही आता गोंधळून जाऊ नका आणि त्यासाठीच आज स्टुडिओत आहेत कामसमस्या तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर राजेंद्र साठे. सरांना मी तर प्रश्न विचारणार आहेच, पण तुम्हालाही जर तुमचे प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 0226111240 आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्क्रोल जे फोन नंबर होत आहेत, मोबाईल नंबर होत आहेत, ते स्वतः डॉक्टर राजेंद्र साठे यांचे आहेत. त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता पण अपॉइंटमेंटची वेळ आहे 10 ते 1. आपण मला वाटतं चर्चेला सुरुवात करूया. सर आज आपला विषय आहे कामसमस्या, समुपदेशन आणि औषधोपचार. सगळ्यात पहिलं हे जाणून घ्यायचं की कोणत्या प्रकारचे पेशंट तुमच्याकडे येतात आणि काय असतात त्यांच्या समस्या. सर्व प्रकारचे पेशंट्स म्हणजे साधारणपणे 15-16 वर्षापासून ते 60-70-80 वर्षापर्यंत सुद्धा पेशंट माझ्याकडे येतात. आणि त्यांच्या समस्या ज्या असतात त्या युजली सगळ्या कामसमस्या म्हणजे सेक्स रिलेटेड समस्या असतात, ज्याच्यामध्ये लैंगिक समस्या आल्यानंतर पुरुषाला आणि स्त्रीला ज्या ज्या गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ पुरुषामध्ये शीघ्रपतन किंवा नपुंसकत्व किंवा अनिच्छा होणे सेक्सबद्दलची, किंवा इतर ज्या समस्यांमध्ये होमोसेक्शुअलिटीबद्दल त्यांच्या मनात असतात प्रश्न, किंवा हस्तमैथुनाबद्दल त्यांच्या मनात प्रश्न असतात, किंवा लहानपणच्या त्यांच्या झालेल्या काहीतरी अशा चुका असं जे त्यांना वाटत असतं त्याच्याबद्दल त्यांच्या मनात प्रश्न असतात. तर ह्या सगळ्या प्रश्नांची त्यांना उत्तरं हवी असतात. आणि याच्यासाठी आपण डॉक्टरकडे कसं जायचं आणि कसे प्रश्न विचारायचं हे त्यांना कळत नसतं. कित्येक वेळेला मला फोन जेव्हा येतो तेव्हा पहिलं ते एकदम फीबद्दल तरी विचारतात, किंवा मग डायरेक्टली माझा प्रश्न सुटेलच का, म्हणजे प्रश्न सांगायच्याही आधी प्रश्न माझा सुटेल का असा त्यांचा प्रश्न असतो. कुठेतरी एक भीती किंवा न्यूनगंड असावा असतो. बरोबर. आणि म्हणून मग त्यांना मला सांगावं लागतं की तुमचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी इथे बसलेलो आहे. बरोबर आहे. तुम्ही या माझ्या क्लिनिकमध्ये समक्ष भेटा मला आणि मग तुमचे प्रश्न सोडवायला मी मदत करेन. ही त्याच्यामागची भूमिका असते. सर आता जसं तुम्ही म्हणालात की खूप सारी भीती असते, माझा प्रश्न सुटेल का, आणि किमतीबद्दल सुद्धा विचारतात. काय कॉस्ट बद्दल लोकांचे प्रश्न असतात? कॉस्ट म्हणजे लोकांना असं वाटत असतं की कमीत कमी खर्चातच आपला सगळा प्रश्न सुटावा. परंतु असं आहे की आज सगळीकडे टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे, त्याच्याप्रमाणे आताशी सगळ्या गोष्टीमध्ये कॉस्ट कशा इन्वॉल्ड असतात, की तुम्ही किती वेळ देता पेशंटला आणि पेशंटचा समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते. आता कुठल्याही पेशामध्ये जा, आज तुम्ही वकिली पेशामध्ये जा, तिथे सल्ला देण्याबद्दल पैसे घेतले जातात. तसंच ह्या पेशामध्ये सुद्धा सल्ला घेण्याचेच जास्त पैसे दिले जातात. आणि टेक्नॉलॉजिकली सुद्धा आता म्हणजे इन्व्हेस्टिगेशन जर करायचे असतील, रक्त लघवीच्या काही तपासण्या असतील त्या करायच्या असतील, तर त्यामध्ये कित्येक पेशंट्सना सांगावं लागतं की ह्या ह्या तपासण्या महागड्या आहेत. काही काही वेळेला हॉर्मोन्सच्या तपासण्याचं त्या थोड्या महाग असतात. पण ह्याची मानसिक तयारी पेशंटनी करावी असं मला वाटतं, की नुसतं जायचं आणि औषध लिहून घ्यायचं आणि आपण बरे होऊ, किंवा इंजेक्शन घ्यायचं आणि आपण बरे होऊ, किंवा कुठली तरी लेझर ट्रीटमेंट घ्यायची आणि आपण बरे होऊ, किंवा आय व्ही इंजेक्शन्स घ्यायचे आणि मी बरे होऊ, असं होत नाही सेक्सॉलॉजीमध्ये. साधारणतः समुपदेशनानीच बरे होणारे पेशंट्सचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यासाठी काय ही असली ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही. उदाहरणार्थ तुम्ही काय गोळी घेऊन, इंजेक्शन घेऊन किंवा सलाईनमध्ये ट्रीटमेंट घेऊन तुम्ही गाडी चालवायला शिकू शकत नाही. अगदी खरं. सेक्समध्ये कला, कौशल्य हे जे असतं याच्याबद्दल आणि अपेक्षा जोडीदाराच्या सुद्धा आणि स्वतःच्या ह्याच्याबद्दल आपण काही बोललो नाही, आणि त्याच्याबद्दल काहीतरी चुकीच्या कल्पना असतील त्यांच्या मनात, तर त्या जर आपण नीट ॲड्रेस केल्या नाहीत
तर त्या समस्या त्यांच्या कधीच सुटणार नाहीत. बरोबर, असं माझं ऑब्झर्वेशन असतं. त्यामुळे खर्च पाहिला तर आज हायली टेक्निकली म्हणजे टेक्निकली ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे फिनाईल इम्प्लांटला 5 लाख रुपये खर्च पण येतो आणि कमीत कमी 5,000 रुपये पण खर्च येतो. अच्छा, त्यामुळे किती खर्च येईल हे जोवर तुम्हाला कळत नाही तोवर मला सांगता नाही येणार. बरोबर सर, तुम्ही म्हणालात की सेक्स हे आर्ट आहे, पण अर्थात जोडीदाराकडून पण त्यावेळेस अपेक्षा ठेवावीच लागते. पण ज्या काही समस्या घेऊन लोक तुमच्याकडे येतात, कोणत्या वर्गाचं प्रमाण जास्त आढळतं? सर्व प्रकारच्या वर्गामध्ये येतात. श्रीमंत गरीब सगळ्यांना हे प्रश्न येतात आणि सगळ्यांना हे सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मदत करतो. म्हणजे मुलं मुली आणि श्रीमंतांपासून गरीब लोकांपर्यंत सगळ्यांना असतात हे प्रश्न. अच्छा सर, पुरुष जास्त येतात का? कारण बायका आपण म्हटलं की एक स्त्री लज्जा असते, ते पटकन मन बोलायला धजावत नाही, तर पुरुषांचं प्रमाण थोडं जास्त आहे. आम्ही पुरुष डॉक्टर आहे म्हणून अर्थात पुरुष जास्त येतात माझ्याकडे, पण स्त्रिया पण येतात. नाही असं नाही, कित्येक वेळेला स्त्रिया सांगतात म्हणून पुरुष त्यांना म्हणजे पुरुष किंवा त्यांच्या मागे लागतात बायका घरी की जाऊन आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, मग ते येतात पुरुष आणि मग ते ट्रीटमेंट घेतात असं पण पाहिलेलं आहे. तिथे जोडपी येतात म्हणजे ते आणि मला जास्त आवडतं की जोडपं जर आलो बायको तर ते जास्त बरं. समोरासमोर मनमोकळ्यापणे चर्चा होते आणि जो काही आहे तो सल्ला दिला जातो आणि योग्य पद्धतीने मला वाटतं समुपदेशन. पण सर, लोकांचे असे पण प्रश्न असतात की ऑर्गनच्या बाबतीत आमचं छोटं आहे ऑर्गन किंवा मोठं आहे, तर अशा वेळेस जेव्हा ते खूप उघडपणे जेव्हा तुमच्याशी बोलतात, आणि मला वाटतं उघडपणे बोलणंच जास्त महत्त्वाचं आहे, मग जेव्हा एखादा पुरुष आपल्या अशा पद्धतीने आपल्याला उत्तर देत असेल किंवा स्त्रीचा जर अशा पद्धतीने काही प्रश्न असेल, तर मग तुम्ही कसं हँडल करता? ज्या वेळेला स्त्रियांचे प्रश्न असतात किंवा पुरुषांचे प्रश्न असतात आणि स्पेशली जोडप्यांचे प्रश्न असतात, तर आमच्याकडे एक फिमेल काउन्सिलर पण असते आणि ती पण त्या स्त्रीशी बोलून घेते आणि समजवून सांगते तिला काही काही गोष्टी. त्याप्रमाणे मग ही टीम एफर्ट होते आणि त्या टीम एफर्टमध्ये मग आम्हाला प्रॉब्लेम सोडवायला जास्त मजा येते. निश्चितपणे. सर, आपला पहिला फोन आलेला आहे, सुहास जोशी बोलतायत मुंबईहून. बोला सुहास, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. हॅलो. हा सुहास बोला, तुमचा आवाज ऐकू येतोय, बोला. हा, पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली ॲलोपॅथीवरचा विश्वास उडत चाललेला आहे, याचे अनेक कारण असतात. तसेच या आपल्या मुंबईचं जर बघितलं तर काही ठिकाणी समलिंग संभोगाचे अट्रॅक्शन वाढलेलं आहे, तर हे कशामुळे वाढलंय? निश्चितपणे होमोसेक्शुअलॉजी आपण सर ज्याला म्हणू शकतो. आता मी पहिलं हे ॲलोपॅथीचं बद्दल बोलतो की काय आहे की ॲलोपॅथीमध्ये खूप चांगली औषधं आहेत, नाही असं नाही, आणि त्यामध्ये ट्रीटमेंट घेताना अतिशय बारकाईने लक्ष घालून औषधं द्यावी लागतात. आता कित्येक वेळेला जर डिप्रेशन किंवा मानसिक रोग झाल्यामुळे औषधं जी दिली जातात ॲलोपॅथीमध्ये, ती सगळी औषधं तुमच्या इमोशन्सना ब्लॉक करतात, कारण तुमच्या इमोशन्समध्ये मुळे तुम्हाला त्रास होत असतो आणि ती ब्लॉक करायला लागली की मग तुमच्या कामभावना किंवा तुमच्या प्रेमाबद्दलच्या भावनासुद्धा ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे मग तुमच्या जोडीदाराबद्दल वाटणारं आकर्षण की त्या व्यक्तीकडे जाण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी ची एक नीड निर्माण असते ती पण ब्लॉक होऊन जाते. मग ही व्यक्ती मग ती औषधं सुरू झाली की अजूनच थोडीशी लैंगिक समस्यांकडे जास्त जाते. अच्छा, त्यामुळे लैंगिक समस्या असताना ही औषधं देणं ही जास्त अपायकारक असू शकतं. म्हणून कुठलंही औषध ॲलोपॅथीचं देताना, आता काही काही वेळेला बीपीची औषधं असतात ज्याच्यामध्ये बीटा ब्लॉकर्सची जी औषधं आहेत ती दिली जातात ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी, ती साधारणपणे 80-90 दशकात खूप पॉप्युलर होती, पण आजकाल त्याच्याहीपेक्षा चांगली औषधं आलेली आहेत. त्यामुळे आपलं आंधळेपणाने कुठलंही औषध देणं हे योग्य नसतं. कित्येक वेळा पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मी त्या पेशंटशी बोलतो आणि मग नंतर त्या पेशंटच्या डॉक्टरांशी पण बोलतो की बघा जमलं तर हे औषध बदला त्यांचं. बरोबर, कारण मी नाही बदलत मग, कारण त्यांचे नेहमीचे डॉक्टर असतात तेच त्यांना ट्रीटमेंट देत असतात. त्याच्यामध्ये मी नुसतं त्यांना सांगतो की हे औषधाने हा प्रॉब्लेम येत असेल तेवढं तुम्ही बदलून बघा, आणि ते मग युजली बदलतात. नाही असं नाही किंवा मग सेकंड ओपिनियन घ्यायला सांगतो की बुवा हे औषध तुम्हाला अगदीच गरज असेल तर चालू ठेवा, नाही तर आज त्याच्यापेक्षाही चांगली औषधं आलेली आहेत की बुवा जे तुम्ही 20 वर्ष औषध घेताय त्याच्यामुळे प्रॉब्लेम आलाय ते बदलणं जर गरजेचं असेल तर आपण बदलू. निश्चितपणे सर. आणि आणखीन एक प्रश्न त्यांनी विचारला, होमोसेक्शुअलिटी बद्दलचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये असं आहे की होमोसेक्शुअलिटी ही आत्ता वाढली आहे की आत्ता कमी झाली असं नाही, होमोसेक्शुअलिटी पहिल्यापासून होती आणि आज ती जास्त
मेनस्ट्रीम मध्ये आली आहे आणि होमोसेक्शुअलिटी बद्दल लोकांना आपली होमोसेक्शुअलिटी प्रदर्शित करायला आजकाल काही वाटत नाही. पूर्वी ते गपचूपपणे आणि ते आपल्या आपल्या समा ग्रुपमध्ये त्याच्याबद्दल असायचं, पण आज तसं नाही. आज ते फ्लॉन्ट करतात, फ्लॉन्टिंग चालू जे झालं आहे त्याच्यामुळे मग आपल्याला असं जास्त दर्शनीस येतं की बुवा जास्त आहे. पण होमोसेक्शुअलिटी पहिल्यापासून आहे आणि ती राहणार. त्याच्याबद्दल ती कशामुळे होते वगैरे काय आम्हाला माहितीच नाही आहे. त्यामुळे ती होमोसेक्शुअलिटी बद्दल असं काही आत्ता वाढली आहे किंवा पूर्वी कमी होती अशातला भाग नाही आहे. आजकाल पॉप्युलेशन वाढल्यामुळे कदाचित आपण जास्त लोक बघतो. बरोबर. पण तरी सुद्धा ती आहे. बरोबर. सर आणखी एक फोन आलाय तो घेऊया. पुण्याहून संतोष पाटील बोलत आहेत. बोला संतोष, प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर साहेब, नमस्ते. नमस्कार. सर मी हायपोथायरॉइडचा पेशंट आहे. तर हायपोथायरॉइडचा हायपोथायरॉइडमुळे सेक्शुअल लाईफमध्ये काय इफेक्ट होतो का? हो, थायरॉइडची ग्रंथी जी आहे त्या ग्रंथीतून निर्माण होणारे जे हॉर्मोन्स असतात थायरॉक्झिन वगैरे, त्या आपल्या शरीराच्या एक प्रकारच्या म्हणजे ते जे आयडलिंग सिस्टीम जशी असते इंजिनची तसं काम करतात. म्हणजे आपल्या मेटाबॉलिझमचा कंट्रोल करतात. म्हणजे ती ग्रंथी जर जास्त काम करायला लागली तर आपल्या शरीराची सगळी मेटाबॉलिझम वाढते आणि त्याच्यामुळे मग छातीत धडधड होणे, वजन कमी होणे, भूक लागणे, डोळे पुढे येणं असे सगळे लक्षणं येतात. अशा लोकांमध्ये कामभावना वाढू शकते. पण हायपोथायरॉइडिझम ज्याच्याबद्दल हे बोलले त्यामध्ये शरीर सगळं स्लोडाऊन होतं, हृदयाची गती कमी होते आणि बाकी सगळं मेटाबॉलिझम स्लोडाऊन होतं आणि त्याचबरोबर वजन वाढतं आणि त्याच्यानंतर सेक्सच्या भावना कमी होतात. त्या सेक्सच्या भावना कमी झाल्यानंतर मग अर्थातच पुरुषाला लिंगामध्ये नपुंसकत्व जाणवू शकतं किंवा इतर काही इश्यूज म्हणजे अनिच्छा होऊ शकते. आणि ह्याच्यासाठी अशा पुरुषांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायला हवी आणि थायरॉइडच्या लेवल्स ज्या आहेत त्या नॉर्मल ठेवायला पाहिजेत. बरोबर. ह्याच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करायचं. म्हणजे त्याच्यासाठी डाएट आहे. आजकाल नारळाचं तेल आपल्याला कळलेलं आहे की त्यांनी पण थायरॉइडचे प्रॉब्लेम्स कमी होतात. म्हणजे जे इतके दिवस म्हणायचे की नारळाचं तेल घेऊ नका, पण आता सडनली पाश्चात्य देशात लोकांना कळलं की ते चांगलं आहे. त्यामुळे थायरॉइड प्रॉब्लेमसाठी ते घेणं हे आजकाल सुरू झालेलं आहे. निश्चितपणे, निश्चितपणे. सर आणखी एक फोन आहे. पुण्याहून बोलतायत विकास पवार. बोला विकास, प्रश्न विचारा. ऍक्च्युली मला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या म्हणजे लिंगाला हे येतात असं लाल लाल असे डाग येतात आणि दुसरी गोष्ट त्यामुळे ते खाज जास्त येते आणि दुसरी गोष्ट अशी की पत्नीला काम करायच्या वेळी दुखतं फार. बर, तुमचं वय काय? माझं वय आता 30 आहे. माझ्या मिसेसचं वय 26 आहे. बर, ठीक. बेसिकली हे हा जो प्रॉब्लेम असेल याला आम्ही बॅलनायटिस असं म्हणतो आणि बॅलनायटिसमध्ये लिंगाच्या चमडीच्या अवतीभोवती किंवा चमडीला लाल रंगाचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि कधीकधी ते म्हणजे कुठल्या तरी विषाणू किंवा जीवाणूमुळे तसं होतं. पण कधीकधी डायबिटीसचं हे लक्षण असू शकतं. त्यामुळे यांचं जरी वय 30 असलं तरी सुद्धा यांच्या घरात जर डायबिटीस असेल आणि तर त्यांनी त्यांची डायबिटीसची तपासणी करून घ्यायला हवी. तर त्याच्यात जर का काही पॉझिटिव्हिटी आली, डायबिटीज आहे किंवा प्री डायबिटीज आहे असं जर लक्षात आलं तर त्यांना ती ट्रीटमेंट घ्यावी लागेल. म्हणजे मग ते तिथे येणारे जे लाल पुरळ किंवा जे काही इन्फेक्शन झालं ते कमी होईल. नवीन नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये स्त्रीला योनी मार्गामध्ये दुखणं ही एक समस्या आहे, मोठी समस्या आहे. आणि आताशे खूप पेशंट्स येतात जिथे लग्न झालेलं आहे पण लग्नानंतर सेक्स होत नाही आहे नवऱ्या बायकोंच्यात. म्हणजे माझ्याकडे अशी लग्न झाल्यानंतर 6-8 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष सेक्स नाही अशी जोडपी तर येतातच आहेत. पण माझं सगळ्यात एक आता रिसेंटली सक्सेसफुल जोडपं म्हणजे वय 25 वर्ष झाली ती त्यांच्या लग्नाला, तरी सुद्धा त्यांच्या दोघांच्या शरीर संबंध येत नव्हता. एकदाही नाही. आणि इतकं करून सुद्धा त्यांना ते बरोबर राहत होते, प्रेम होतं त्या दोघांच्यात, त्यांच्यात काही भांडणं झाली नाहीत. आणि तो नवरा जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा तो मानसिक रोग तज्ज्ञाकडून माझ्याकडे आला होता की त्याला कॉन्फिडन्सच नव्हता स्वतःमध्ये आणि इतका त्याला त्रास व्हायचा आणि ती बायको पण सगळी वैतागून गेलेली होती की हे काही करतच नाही, काही नाही, जवळ येत नाहीत.
मग मला हळूहळू कळलं की त्याच्यामध्ये एक नाही तीन चार प्रॉब्लेम्स होते. म्हणजे एक म्हणजे शीघ्र पतनाचा प्रॉब्लेम होता, दुसरं म्हणजे नपुंसकत्व थोडंसं होतं, तिसरं म्हणजे त्याच्या लिंगाच्या पुढची जी चमडी होती ती थोडी घट्ट होती, तर ती मला आधी सगळी ट्रीटमेंट द्यावी लागली जेणेकरून ती चमडी मोकळी करावी लागली. मग नपुंसकत्व आणि शीघ्र पतनाची ट्रीटमेंट द्यावी लागली. आणि एवढंच नाही, त्या स्त्रीला वॅजिनिस्मसचा पण प्रॉब्लेम होता. म्हणजे ज्या वेळेला सेक्स करण्याच्या दृष्टिकोनातून पुरुष जेव्हा जवळ येतो तेव्हा तिच्या न कळत तिची योनी जी आहे ती आकुंचन पावते. आणि आकुंचन पावल्यामुळे घट्ट झालेल्या त्या जागेमध्ये किंवा छोट्या झालेल्या जागेमध्ये लिंगाचा योनी प्रवेश होत नाही. आणि हे तिला पण कळत नसतं आणि त्याला पण कळत नसतं. ती त्याला ब्लेम करते आणि त्याला काही कळत नाही. आणि अशा वेळेला त्याचा कॉन्फिडन्स निघून जातो संपूर्णपणे. त्याला कळत नाही काय होतं ते. आणि मग जर का ती जर का ॲग्रेसिव्ह असेल आणि त्याला जर ब्लेम करत असेल जास्त की बुवा तुमचीच चुकी आहे, तुम्हीच तर हे सगळं करायचं असतं, तर त्याचा इगो आणि त्याची कॉन्फिडन्स डाऊन झाल्यामुळे तो अजून डिप्रेशनमध्ये जातो. बरं, अशा वेळेला त्याला त्याच्या फॅमिलीकडून किंवा त्याच्या मित्रांकडून सपोर्ट पण मिळत नाही, कारण कोणालाच काही कळत नाही काय होतं. आणि आपण आता समजा आपल्या फॅमिलीमध्ये एखाद्या मुलाला किंवा व्यक्तीला कुठलाही रोग झाला तर आपण त्याला कम्प्लीट सपोर्ट करतो आणि त्याला सांगतो होशील तू बरा वगैरे वगैरे. पण ह्या इथे तो असा इतका हताश झालेला पुरुष असतो, त्याला आपण सपोर्ट नाही करायचं तर कोणी करायचं हे त्या स्त्रीला कळायला पाहिजे. कित्येक वेळेला स्त्रिया येतात माझ्याकडे त्याच्याबरोबर, पण त्या स्वतःला हा प्रॉब्लेम असेल हे ॲक्सेप्ट नाही करत. मग अशा वेळेला मी त्याच्याबद्दल एक लेख लिहिलेला आहे, तो मी त्यांना देतो वाचायला. म्हणजे समोरून समजून सांगण्यापेक्षा तो लेख वाचला आणि त्याच्यातली चित्र वगैरे पाहिली की मग त्या हां हां असेल हां हा प्रॉब्लेम म्हणून मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यायला लगेच ते रिलेट करू लागतात आणि मग ॲक्सेप्ट करतात. कारण ॲक्सेप्ट होणं हा ही पहिली पायरी आहे, मला हा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे. निश्चितपणे मला वाटतं की प्रत्येकाने आपल्यातली समस्या ओळखून ट्रीटमेंटसाठी पण पुढे जाणं तितकंच जास्त गरजेचं आहे. सर, आणखी एक फोन आलाय मुंबईहून. राजेंद्र पाटील बोलतात आपल्याशी. बोला राजेंद्र, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. डॉक्टरना विचारायचं आहे की हर्नियाचा पेशंट आहे मी, तर सेक्शुअल इंटरकोर्स करू शकतो का असताना प्रॉब्लेम? अजून ऑपरेशन केलेलं नाही आहे पण हर्नियाचा प्रॉब्लेम आहे, तर सेक्शुअल इंटरकोर्स मध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? अच्छा, हर्नियाचा प्रॉब्लेम केवढा मोठा हर्निया आहे तुमचा त्याच्यावर अवलंबून आहे. जर का तुमचा हर्निया खूप मोठा असेल आणि त्याच्यामुळे तिथे खूप सूज येत असेल किंवा मग कुठल्याही प्रकारच्या दुखणं वगैरे काय असेल तर मग त्याला आधी ट्रीट करणं गरजेचं आहे. पण छोटासा हर्निया असेल तर त्यांनी सेक्स करण्यामध्ये फार प्रॉब्लेम येऊ नये. पण हर्नियासारखा प्रॉब्लेम असा आहे की तो तुम्ही आजकाल ट्रीट करून घ्या लवकरात लवकर, कारण जर का तो प्रॉब्लेम तसाच ठेवलात आणि मग जर का ते स्ट्रँग्युलेट झालं किंवा काही कारणाने तिथे जर का काही पुढे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले तर इमर्जन्सी ऑपरेशन होतं. त्यापेक्षा तो ट्रीट करून घ्या आणि आजकाल अगदी पटकन आणि चांगल्या प्रकारे त्याला ट्रीटमेंट. निश्चितपणे सर, सांगलीहून सुद्धा एक फोन आलाय, तो घेऊया. अविनाश पवार बोलतायत. बोला अविनाश, प्रश्न विचारा. नमस्ते. नमस्कार, बोला. नमस्कार. एका चांगल्या विषयाचं चर्चासत्र घेतल्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन. धन्यवाद. हे काय झालंय, मला डायबिटीस आहे 92 सालापासून आणि इरेक्टाईल डिसफंक्शनचा त्रास आहे मला गेली 16-17 वर्षापासून. आजपर्यंत एकदाही मला ते फंक्शन साध्य करता आलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावरती काय उपचार होऊ शकेल का? माझं वय आहे हे आता 56 वर्ष. अच्छा. डायबिटीसच्या प्रॉब्लेममुळे बरेच वेळा डायबेटिक न्यूरोपॅथी, डायबेटिक नेफ्रोपॅथी आणि इतर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांमुळे आपल्या रक्तवाहिनी आकुंचन पावणं आणि त्याच्यामुळे लिंगामध्ये रक्तपुरवठा कमी होणं हे दिसून येतं आणि त्याच्यामुळे मग इम्पॉर्टन्स किंवा नपुंसकत्व किंवा इरेक्टाईल डिसफंक्शन्स हे प्रॉब्लेम येतात. आता मी सगळ्या लोकांना सांगतो की तुम्ही पहिले तुमच्या स्वतःच्या डॉक्टरकडे जा आणि तिथे डायबिटीसची ट्रीटमेंट काटेकोरपणे घ्या. बरोबर. आणि तुमची एच बी ए वन सी ही जी टेस्ट आहे ही सहसा लोक करत नाहीत, नुसती फास्टिंग पीपी करतात. पण एच बी ए वन सी हे अंदाजे 2 ते 3 महिन्याची शुगरची ॲव्हरेज रिडिंग्स देतात आणि ती साधारणपणे 6 ते 6.5 जास्तीत जास्त पर्यंत गेली असेल तर चांगलं आहे. पण कधी कधी ह्या लोकांची एच बी ए वन सी 8, 9, 10, 11, 12 पण असते. मग अशा वेळेला ह्या लोकांचे प्रॉब्लेम्स कधीच सुटणार नाहीत. कित्येक वेळा टेस्ट करायच्या जस्ट आधी लोक पथ्य करतात आणि त्यात 2 दिवसापुरतं पथ्य करून त्यांची शुगर नॉर्मल आणतात. पण एच बी ए वन सीमध्ये चिटिंग होऊ शकत नाही, कारण ॲव्हरेज रिडिंग्स मिळतात आणि त्याच्यामुळे मग आम्हाला कळतं की तुमची खरंच शुगर नॉर्मल आहे का नाही ते.
त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांना पहिलं त्यांची शुगर रेग्युलेट करून व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं हा पहिला सल्ला राहतो. त्याचबरोबर ब्लड प्रेशर वगैरे असेल तर त्याची गोळे घ्याव्या लागतात. आणि अगदी अल्टिमेट केसमध्ये जिथे डायबिटीसमध्ये काहीही होणार नाही तिथे पिनाईल इम्प्लांट सर्जरी करता येते. त्याच्यासाठी खर्च बराच जास्त असतो. वेगवेगळ्या सेंटर्समध्ये 50,000 पासून 5 लाख रुपयापर्यंत त्याचा खर्च येतो. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकता आणि त्याप्रमाणे ठरवू शकता काय काय असतं. सर हे खूप छान आहे की तुम्ही जितकी म्हणजे सल्ला जितक्या मनमोकळीपणाने देता तेवढं किमतीबद्दल सुद्धा त्यांचं ब्रेनवॉश करता असं म्हणायला हरकत नाही आहे. ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. हेल्थ टाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषयच आहे की कशा पद्धतीने आपण कामसमस्या सोडवू शकतो आणि त्यासाठी समुपदेशन आणि औषधोपचार नेमके काय असतात आणि म्हणूनच आपण अधिक माहिती जाणून घेतो डॉक्टर राजेंद्र साठे यांच्याकडून. सर या विषयावर तुम्ही रिसर्चसुद्धा केला आहे गेल्या अनेक वर्षापासून, त्याबद्दल आम्हाला सांगाल. 1986-1996 जेव्हा मी पुस्तक लिहिलं कामतंत्र प्रेमतंत्र तेव्हा मी त्याच्या काही कॉपीज अमेरिकेला पाठवल्या माझ्या काही ओळखीच्या लोकांकडे. तेव्हा त्या तिथून डॉक्टर बेव्हरली वेपल आणि डॉक्टर ॲलिस लॅडास ज्या द जी स्पॉट या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत त्यांच्याकडून मला फीडबॅक मिळाला. आणि मग त्यांच्या सहकार्याने आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाने मी भारतात काही रिसर्च केला ज्याच्यामध्ये एंडॉर्फिन्स नावाच्या केमिकल्सबद्दल मी रिसर्च केला की आपल्याला कामक्रियेतून सगळ्यात मोठी जी नशा येते जी आपल्याला ती करावीशी वाटते सारखी सारखी आणि ज्याच्यातून जो आनंद मिळतो तो एंडॉर्फिन्स आणि एंडोकॅनेबॉइड्स नावाच्या केमिकल्समुळे मिळतात असं माझा सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत प्रूव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून मी हा रिसर्च केला होता. त्या रिसर्च झाल्यानंतर डॉक्टर बेव्हरली वेपल ज्या जी स्पॉटच्या सहलेखिका आहेत आणि एसेकच्या पास प्रेसिडेंट आहेत त्या पुण्याला आल्या, मुंबईला आल्या. आणि त्या पुण्याला आलेल्या असताना आम्ही एक छोटा कार्यक्रम केला. त्यावेळेला त्या माझ्या रिसर्चबद्दल काही जे बोलल्या तर त्या बोलल्या काय ते त्या मी या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला दाखवतो. निश्चितपणे निश्चितपणे आपण ती व्हिडिओ क्लिप पाहूया. Dr. Satte and I met back in 1994 at the Third Asian Conference on Sexology in New Delhi, and we've been in communication since that time, so it's 11 years now, and I was really honored that he invited me to come here to Pune. We've so always had a wonderful time, and we have two more days to see the rest of your city, so, okay. I also wanted to mention about his research study with the endogenous opioids, because as he stated, that his research has supported some of mine that I'll be showing you in a few minutes, that there is a very strong pain blocking effect from stimulation of the area that we call the G-spot. आपण हा व्हिडिओ तर पाहिला आणि सरांचं काम आता कुठपर्यंत पोहोचलंय ते सुद्धा आम्हाला कळलेलं आहे. पण सर आपल्याला आणखी एक फोन आलाय तो घेऊया. पुण्यातून दत्तात्रय शिंदे बोलतात आपल्याशी. बोला दत्तात्रय, प्रश्न विचारा. दत्तात्रय तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हरकत नाहीये. दुसरा एक फोन आहे कल्याणहून, सुनील जाधव हो बोलतात. बोला सुनील. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असाय सरांसाठी. माझं वय 35 वर्ष आहे. अच्छा. आणि माझ्या शिश्नाच्या बाजूला असे काळे काळे डाग आलेले आहेत. हॅलो. हा बोला बोला बोला, ऐकू येत. हा हा, असे काळे डाग आलेले छोटे छोटे आणि पुढची जी कातडी आहे ती आकुंचन पावलेली आहे. तर रिलेशन करताना तिथे असे क्रॅशेस येतात आणि त्याच्यामुळे रिलेशनला त्रास होतो. तर हे कशामुळे होतं? अच्छा. मला यांना हाच सल्ला द्यायचा की तुम्ही तुमचं ब्लड चेक करून शुगर आहे की नाही एकदा तपासून बघा. जर का शुगर असेल तर त्याची ट्रीटमेंट घ्या आणि नसेल तर कुठल्या तरी चांगल्या स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाऊन हे कशामुळे झालेले आहे काळे स्पॉट्स ते बघून घ्या. म्हणजे मग तुम्हाला त्याची ट्रीटमेंट ते व्यवस्थित देतील. वेळेला घालवू नका, पटकन तुमचा इलाज होऊ शकतो. आणि डायबिटीज असेल तर वेळेवर ट्रीटमेंट सुरू करा. सर आता आपण बघितलं की मागे सुद्धा एक फोन असाच आला होता आणि त्यांनी सांगितलं की लाल डाग त्यांच्या शिश्नावर होते किंवा त्यांनी सांगितलं की काळे डाग होते. अशा खूप रेअर केसेस सुद्धा तुमच्याकडे येत असतील. राजस्थानमधून एक केस तुमच्याकडे आली होती, त्याबद्दल सांगा. बेसिकली एक पेशंट आला होता राजस्थानमधून, तो होता पुण्याचा, पुण्यात पण नंतर काही काळाने राजस्थानला गेला. अच्छा. त्याची समस्या अशी होती की त्याला सेक्सबद्दल एकदम अनिच्छा निर्माण झाली अचानकपणे आणि त्याला कळेना काय होत आहे ते.
तर मी त्याच्या सगळ्या तपासण्या केल्या आणि सुरुवातीला रिपोर्ट्स ज्याच्यात आले त्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन नावाचं एक हॉर्मोन असतं, त्याची त्याची लेवल त्याची खूप वाढली होती असं लक्षात आलं. मग मी त्याच्यासाठी औषधं दिली, पण नंतर तो राजस्थानला गेल्यानंतर सुद्धा तो मला परत परत फोन करत होता. तो म्हणत होता माझी सेक्सची इच्छाच एकदम निघून गेली, मला काहीच करता येत नाही आहे. मला बायको म्हणते की 30-35 येतलाच माणूस होता की असं का होतं आहे वगैरे बघा. मग मी त्याला सांगितलं तू परत एकदा तिकडे टेस्ट कर आणि प्रोलॅक्टिनचीच कर. तर प्रोलॅक्टिनची टेस्ट जेव्हा झाली त्याची, तेव्हा ती लेवल अजून वाढलेली आली. का तर मी म्हणलं की हे बघ तू राजस्थानमध्ये असतं तिथे चांगल्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टरला दाखव आणि त्याला हे रिपोर्ट दाखव आणि तो काय म्हणतो आहे तो बघ. मग त्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टरनी त्याला जेव्हा तपासलं तेव्हा त्याला त्यांनी सांगितलं की MRI काढून घे ब्रेनचं. आणि MRI ब्रेनचा काढल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्याच्या पिट्युटरी ग्लँडला एक ट्युमर आलेलं आहे आणि ते प्रोलॅक्टिन सिक्रेट करतं आहे. त्यामुळे ते सिक्रेट करत असलेलं ट्युमर जे आहे ते जोवर चालू राहील तोवर त्याची सेक्सची अनिच्छा राहील. पण ते वेळेवर डायग्नोसिस झाल्यामुळे ते ट्युमर वेळेच्या वेळेला ट्रीटमेंट देऊन कमी करण्यात यश आलं आणि आता तो बरा झालेला आहे. अच्छा. त्यामुळे इतकी ही रेअर केस तशी म्हणजे हायपर प्रोलॅक्टिनिमिया आणि पिट्युटरी ट्युमर आणि फक्त त्याच्या कामसमस्येवरून डायग्नोस झालेली आहे, बाकी काही नाही, फक्त अनिच्छा एवढीच. आता आम्ही जेव्हा पेशंट बघतो तेव्हा आमची इंडेक्स ऑफ सस्पिशन ज्याला म्हणतो म्हणजे आम्ही जेव्हा डिफरेन्शियल डायग्नोसिस करतो हे आम्ही खूप महत्त्वाचं असतं. आणि याच्यासाठी मेडिकल नॉलेज पण चांगलं लागतं आणि कम्युनिकेशन स्किल्स पण लागतात, समुपदेशन देण्यासाठी पण आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग असं सगळ्या प्रकारचं माहीत असलेले डॉक्टर या क्षेत्रात जास्त काम करू शकतात. सर आणखी एक फोन आलाय तो सुद्धा घेऊया. बोरिवलीहून मनोज बोलतायत. बोला मनोज, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. बोला. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की माझं जे आहे ते शुक्राणू कमी आहे आणि बायकोला फायब्रॉइड आहे, तर त्यामुळे आम्हाला फ्युचर प्लॅनिंग होत नाही. मुलं बाळाचा मी विचार करतोय. फायब्रॉइड आणि तुम्हाला शुक्रजंतूंचं प्रमाण कमी हे दोन्ही प्रॉब्लेम्स तसे त्रासदायकच आहेत. शुक्रजंतूंचं प्रमाण कमी असताना कित्येक वेळेला आम्ही IVI किंवा म्हणजे टेस्ट्यूब बेबीसाठी सल्ला देतो आणि ते जास्त करून गायनेकॉलॉजिस्ट किंवा अशा प्रकारच्या डॉक्टरकडून तुम्ही ट्रीटमेंट घेणं योग्य राहील. म्हणजे मग तुम्हाला बाळ होण्याच्या दृष्टिकोनातून ते मदत करू शकते. सर आणखी एक औरंगाबादहून फोन आहे तो सुद्धा घेऊया. संदीप पाटील बोलतायत. बोला संदीप, प्रश्न विचारा. सर सर्वात प्रथम तुमचे हार्दिक आभार की तुम्ही एवढा मोठा विषय जनरली इश्यू करताय. एक प्रश्न होता सर की आम्ही प्रेग्नेंटसाठी ट्राय करतोय, 3 महिने झाले तर ट्राय करतोय, त्यासाठी व्हिटॅमिनच्या गोळ्या पण घेतलेल्या आहेत स्थानिक डॉक्टर कडून, तर अजून कोणती ट्रीटमेंट योग्य राहील? प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असताना बेसिकली स्त्रीबीज जे आहे ते केव्हा त्याचं स्त्रीबीज सुकतं स्त्रीबीज कोशातून हे बघायला पाहिजे. साधारणपणे 13-15 दिवशी ते सुटतं, त्याच वेळेला तुमचं जर सेक्स झालं तरच ती प्रेग्नंट राहते. आणि तशा प्रकारच्या टेस्ट तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील कुठे करायच्या काय करायच्या ते, आणि प्रेग्नन्सी राहू शकते. साधारणपणे लग्न झाल्यानंतर 1-1.5 वर्षापर्यंत तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्स करा, प्रेग्नन्सी युजली राहते. तरी सुद्धा जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर मग अजून पुढे अजून तपासण्या करून आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. निश्चितपणे. सर तुम्ही इथे आलात आणि कामसमस्या, समुपदेशन आणि औषधोपचार या विषयाबद्दल आम्हाला एवढी छान माहिती दिली आणि योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच आभार. पुन्हा आपण लवकरच भेटू हेल्थ टाईम या कार्यक्रमात. पण आपल्याला मात्र आता इथेच भेटायचं आहे, कारण उद्या आपल्याला पुन्हा भेटायचं आहे याच कार्यक्रमात नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासोबत. सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार.